नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो खूप मोठी एक घोषणा झालेली आहे. भारताच्या पंतप्रधानांनी जी मोठी घोषणा केलेली आहे नरेंद्र मोदींनी, त्याबद्दल त्याचं विश्लेषण, त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो छोटासा आहे, तर कुठे जाऊ नका, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आपल्याला थोडीसं माहिती मिळेल, थोडंसं नॉलेज मिळेल आणि थोडंसं एंटरटेनमेंट मिळेल ह्या आमच्या चॅनलवर, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर. लगेच सुरू करत आहोत हा व्हिडिओ, चला तर मग. आणि जाण्याआधी मित्रांनो, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्या चॅनलवर आम्ही अतिशय उत्तम असा मनोरंजनात्मक व्हिडिओ घेऊन येत असतो, स्टोरीज घेऊन येत असतो, हिस्टॉरिकल स्टोरीज घेऊन येत असतो, त्याचप्रमाणे रोजच्या रेग्युलर अपडेट्सही घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, सुरू करूया हा व्हिडिओ. वेलकम बॅक, मी नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत करतोय. आणि मित्रांनो, आजची जी सर्वात मोठी महत्त्वाची घडामोड झाली आहे ती आहे ट्रेंडिंग न्यूज जी आहे आजची, ती आहे मोदींची, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. आणि ती घोषणा काय आहे, तर ती घोषणा अशी आहे की ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी, 2 हप्त्यापूर्वी करोना जो व्हायरस आहे, जो खूपच म्हणजे तेजीने, खूपच अतिशय वायुवेगाने फैलतो आहे, सर्वीकडे इन्फेक्शन होतं आहे, अनेक लोक मृत झालेले आहेत, काहींना करोना बाधित झाल्यामुळे हॉस्पिटलमधच्या वाऱ्या करावं लागत आहे, वाऱ्या काय करावं लागतं, त्यांना अगदी म्हणजे एका बेडवरच राहावं लागतं आहे, बेड रेस्ट घ्यावी लागते. तर ह्या सर्व पार्श्वभूमीवर चिंतेचं वातावरण संपूर्ण देशातच, संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात आहे. आणि हा व्हायरसला अजून काहीही तोड नाही, ना व्हॅक्सिन आहे, ना औषधे. सर्व फार्मास्युटिकल कंपन्या असो, सर्व शास्त्रज्ञ असो, या व्हायरसला मारायचं कसं, याचं औषध कसं तयार करायचं, याची लस व्हॅक्सिन कशी तयार करायची, यामागे गुंतलेले आहेत. परंतु त्याला खूप वेळ जाणार आहे, जवळजवळ 6 महिने ते वर्ष लागू शकतं. तोपर्यंत जे जगामध्ये ह्या व्हायरसने इन्फेक्ट होऊन, बाधित होऊन जे मृत्यू घडत आहे, रोजच्या रोज घडत आहेत, अगदी प्रत्येक देशात हजारो रोज बळी जात आहेत, याला काही अशी सीमाच राहिलेली नाही आहे. तर मित्रांनो, यावर एकच फक्त उपाय आहे जो सर्वजण करू शकता, आणि सर्वजण ओरडून ओरडून सांगतायत, सरकार ओरडून ओरडून सांगतायत, आणि तो उपाय म्हणजे घरात बसा. सर्व कामधंदे सोडून घरात बसा. अनेक बसलेली आहेत, काही वर्क फ्रॉम होम करत आहेत, काही कर्मचाऱ्यांना ज्यांना शक्य नाही वर्क फ्रॉम होम, ज्यांचं ऑनलाईन कामं नाही आहेत, जे मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये कामं करतात, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्यांना तर सक्तीची रजा घ्यावी लागली आहे, कंपन्यांना त्यांना भरपगारी रजा द्यावी लागली आहे. हेही दिवस आले आहेत मित्रांनो, काय करणार, दिवस हेही पालटतील, हे पण खरं आहे. आणि तर मित्रांनो, जी नरेंद्र मोदींनी घोषणा केली त्यावर येऊया, थोडंसं विषयांतर झालं, काही हरकत नाही, पुन्हा विषयावर येऊया. तर जी घोषणा केली आहे मोदी सरकारने, तीही आहे की जसं 2 हप्त्यापूर्वी नरेंद्र मोदींनी करोनाला हरवण्यासाठी एक जनता कर्फ्यू लावला होता, आणि तो संध्याकाळी 5 वाजता हे पण सांगितलं होतं की थाळीनाद करून प्रत्येक मेडिकलमध्ये जे काम करतात, हॉस्पिटलमध्ये जे काम करतात, जे पोलीस रस्त्यावर डिसिप्लिन शिस्त पाळत आहेत, त्या सर्वांसाठी थाळीनाद करा, घंटी वाजवा, घंटानाद करा. तर हे सर्व पूर्ण जनतेने केलं होतं, उत्स्फूर्ततेने केलं होतं, पण काहींनी मूर्खपणा त्यात केलं होतं. सरळ रस्ते उतरले, DJ लावला, नाचायला लागले, यामुळे काय झालं, गर्दी वाढली रस्त्यावर आणि नको तो परिणाम व्हायला लागला. म्हणजे ज्यासाठी जनता कर्फ्यू दिवसभर पाळला त्याचा उद्देश सफल झाला नाही. तर यावेळेस मोदीजींनी थोडी काळजी घेतली घोषणा करताना, आणि ती घोषणा अशी आहे की 5 एप्रिलला येत्या रविवारी आपल्या सर्वांना आपल्याच घरात राहून किंवा दारात, बाल्कनीत उभं राहून मेणबत्ती पेटवायची आहे, घरातले दिवे मालवायचे आहेत, बंद करायचे आहेत ट्यूब्स वगैरे, आणि मेणबत्ती पेटवायची किंवा मोबाईलचा फ्लॅशलाईट लावायचा आहे अंधार झाल्यावर. रात्री 9 वाजता टाईम लक्षात ठेवा, रात्री 9 वाजता 5 एप्रिलला संध्याकाळी घरातले दिवे मालवून
मेणबत्ती लावायची, मोबाईलचं लाईट लावायचं किंवा टॉर्च, कुठलाही प्रकाश 9 मिनिटासाठी चालू करायचा आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे की जो करोना व्हायरस आहे असं म्हटलं जाते की तो विशिष्ट तापमानालाच जगतो. लाखो करोडो भारतीय जेव्हा एकाच वेळीस जो टॉर्चचा किंवा मेणबत्तीचा प्रकाश आहे तो लावतील, त्यामुळे एक उत्स्फूर्तता, एक असं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल की ज्यामुळे नरेंद्र मोदींच्या म्हणण्यानुसार एक उत्साहाचं वातावरण, सध्या जे निराशेचं वातावरण पसरलं आहे घरात आहेत सर्वजण त्यामुळे, तर त्यांना उभारी देण्यासाठी एक मोटिवेशनल असं एक हे जेस्चर असणार आहे असं आमचं आकलन आहे. तर आपल्याला हे मोदींचं जे म्हणणं आहे ते कसं योग्य वाटतं आहे की नाही, आपण 5 एप्रिलला मेणबत्ती धरून बाल्कनीत किंवा दारावर उभे राहणार का, स्वतःच्या यात सामील होणार का, हे बघणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, नरेंद्र मोदींच्या प्रत्येक आव्हानाला आजपर्यंत जनतेने साथ दिलेलीच आहे, त्याबद्दल शंकाच नाही. त्यामुळे ही जी मेणबत्ती पेटवण्याची मोहीम आहे तीसुद्धा नक्कीच साथ ती नक्कीच सक्सेसफुल होईल, यशस्वी होईल. आणि करोनाला करोनाविरुद्ध आपण फाईट करतोच आहोत याबद्दल काही शंका नाही आहे. तर मित्रांनो, ही एक झाली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या दूरदर्शनने जुने धारावाहिक लावले आहेत, रामायण, महाभारत, त्याचनंतर शक्तिमान, त्यानंतर श्रीमान श्रीमती, हे जे जुन्या काळातले दूरदर्शनवर चे सुपरहिट असे सर्कस असो, हे सर्व सिरियल्स जे जुन्या काळात होते 30 वर्ष 33 वर्षापूर्वी ते आता पुन्हा लावले आहे. आणि यांचं सर्वात महत्त्वाचं गोष्ट अशी घडते की लोक आज फक्त रामायण पाहत आहेत आणि सर्वात जास्त TRP हा रामायणाला मिळतो आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की सर्वजण जुन्या काळातले रामायण पाहत आहेत. आजही रामायणाबद्दलचं प्रेम तसंभरही कमी झालेलं नाही आहे लोकांच्या मनामध्ये. आणि ह्या गोष्टी जर आपण त्या रामायणाची जी शिकवण आहे ती जर फॉलो केली तर आपल्याला नक्कीच आजही मोबाईल आणि इंटरनेटच्या दुनियेतही खूप काही शिकायला भेटेल याबद्दल शंका नाही आहे. करोनाविरुद्धचा लढा तसा चालूच आहे. काही तबलिकी जी जमात आहे त्यांनी मूर्खपणा केला, अनेक त्यामुळे 60% असं म्हणतात की 60% लोक जे बाधित आहेत करोनाचे ते यामुळे वाढलेत. लॉकडाऊन 21 दिवसाचा चालू असूनही यामुळे वाढलेले आहेत, या मूर्ख काही लोकांमुळे वाढलेले आहेत. तर मित्रांनो, असं करू नका. एका वेळी घराबाहेर ग्रुपने पडू नका. हे कळकळीचं आव्हान आहे नाशिककर स्वप्ने झालो यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांना. आणि मला वाटतं की तुम्ही काळजी स्वतःची घ्याल तेव्हा इतरांची काळजी घ्याल आणि त्याचबरोबर फॅमिलीची काळजी घ्याल. जे सध्याचे दिवस जे आहेत ते घरात बसण्याचे आहेत, कुठेही फिरण्याचे नाही आहेत, फ्री वातावरण नाही आहे. सध्या बाहेर करोनाचं राज्य आहे, आपण घरात बसलेलं चांगलं. कारण यावेळी करोनाला जे थैमान घालायचं ते घालू द्या. जेव्हा कधी वॅक्सिन तयार होईल, जेव्हा कधी लस औषध सापडेल तेव्हा ह्या करोनाला पळता हुईट थोडी होणार आहे. हे पण तितकंच खरं आहे मित्रांनो, करोना जास्त दिवसाचं पाहुणा नाही आहे. तर मित्रांनो, सांगायचं हेच आहे, पुन्हा पुन्हा हेच सांगायचं आहे की घरात राहा, घरातून बाहेर पडू नका. कारण सेफ नाही, तुम्ही सुरक्षित नाही सध्या बाहेर. बाहेर करोनाचं राज्य आहे, घरात बसा, रामायण महाभारत बघा. आणि फारच वाटलं तर सोसायटीचे जे थोडंसं अंगण असतं, जर कंपाऊंड असेल तुमच्या सोसायटीला तर तिथे जा, थोडेशा गप्पा मारा, फिरा. किंवा टेरेसवर जा सोसायटीच्या, तिथे मोकळं असतं, सेफ असतं. अशा पद्धतीने स्वतःचं मन रमवा, छान छान पुस्तकं वाचा. आणि मुलांना तर सध्या सुट्टीच आहे, 8वीपर्यंतच्या मुलांना तर परीक्षाच नाही आहे. तर मला वाटतं की चांगले दिवस आहेत मित्रांनो, याचा फायदा करून घ्या, चांगले चांगले नवीन पुस्तकं वाचा आणि सुरक्षित राहा. तर नाशिककर स्वप्न जाधव यूट्यूब चॅनलतर्फे मी स्वप्न जाधव आता आपला निरोप घेतो. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह, नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.